हा चित्रपट पाहिल्याने खरं म्हणजे समाजासाठी हे एक फार मोठं प्रबोधन आहे, सामाजिक आणि देशाच्या एवढे उपयोगाचे आहे की अगोदर पुरातन काळामध्ये भारत हा सगळ्या देशात प्रसिद्ध होता, सार्वभौम राष्ट्र होतं, एवढं मोठं राष्ट्र कुठलंच नव्हतं आणि बुद्ध धर्माचा त्याच्यात मोठा प्रसार प्रचार होता। तो अशोकाचा काळ म्हणजे गोल्डन काळ म्हणतो। खरं म्हणजे असं लहान मुलांपासून स्त्रियांचं आणि अशिक्षित माणसांचं आणि सुशिक्षित माणसांचं जर प्रबोधन झालं तर आपला देश जगामध्ये महान होण्यात जास्त विलंब लागणार नाही। म्हणून हा खरं म्हणजे साधारण पिक्चरसारखा पिक्चर नाही, हा साधा चित्रपट नव्हे, ही एक सामाजिक क्रांती घडवणारा पिक्चर आहे आणि हा सर्व फॅमिलींनी मुद्दाम पाहावा, याचा प्रसार प्रचार व्हावा। हा जो सिनेमा आहे हा एक म्हणजे बहुजन समाजामध्ये विचार परिवर्तन आणणारा हा सिनेमा आहे आणि या देशामध्ये जे 85% जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाज हा हजारो जातीमध्ये विभागलेला समाज आहे आणि त्या या बहुजन समाजातल्या लोकांना प्रत्येक जाती जातीत विभागले असल्यामुळे त्यांना शिवाजी महाराज त्यांच्या मराठा समाजाला वाटते की शिवाजी महाराज आमच्या जातीचे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत ते महार समाजाला वाटते आमच्या जातीचे आहेत, इतर लोकांना वाटते की हे महापुरुष त्या त्या जातीचे आहेत, परंतु महापुरुष हे कुठल्या जातीचे नसतात, महापुरुष असतात आणि त्यांचा विचार जो आहे सर्व समाजासाठी असतो, सर्व बहुजन समाजासाठी, पूर्ण समाजासाठी असतो। आणि ही बाब जी आहे या सिनेमामधून जे निर्देशक जे आहेत आपले नरवाडे साहेब त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आणि जे वानखेडे आणि ऋतुजा ती जी कलाकार जी आहे तर त्यांनी ज्या फार अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि बाकी सर्व कलाकारांनी हे खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि माळी मास्तरांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे। त्यांचे जे हावभाव आहेत किंवा त्यांनी जे काही ज्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे ते फार म्हणजे एक बदल घडवणारा, मानसिक बदल घडवणारा अशा पद्धतीने ते त्यांचं डायलॉग्स त्याच्यामध्ये आहेत आणि सिनेमा खूप म्हणजे हा सिनेमा जर घरोघरी जर गेला या पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये हा बहुजन समाज एकत्रित करण्याचं सामर्थ्य या सिनेमामध्ये आहे आणि सर्वांनी हा सिनेमा एकदा नाही दोनदा तीनदा बघण्यासारखा हा सिनेमा आहे। मी हा सिनेमा आता चौथ्यांदा बघतो आहे, आधी म्हणजे हा जेव्हा शूटिंग चालली होती त्यावेळेस आम्ही त्याला बघितलेलं आहे, त्यानंतर सिनेमाच्या अप्रुव्हलसाठी जेव्हा जाणार होता त्याच्यासाठी तेव्हाही आम्ही बघितलेलं आहे, त्याच्यानंतरही आम्ही बघितलेलं आहे आणि आता या दोन तीन दिवसामध्ये हा सिनेमा दुसऱ्यांदा आम्ही बघायला आलो आणि मला फार आनंद झालेला आहे की अशा पद्धतीचे सिनेमे येऊन सर्व बहुजन समाजाने हा सिनेमा बघावा आणि याचं सर्व भाषेमध्ये डबिंग होऊन देशाच्या कानेकोपऱ्यात जावा। पिक्चर अत्यंत उत्कृष्ट आहे, समाज सुधारण्यासाठी आणि सगळ्या बहुजन समाजाने एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व यांनी इथं दाखवलेल्या आहेत। मला अत्यंत आनंद झाला की हा दिस इज वन ऑफ द बेस्ट पिक्चर मेड फॉर यंगस्टर्स अँड कमिंग जनरेशन आणि याच्यापेक्षा अजून पण जास्त इम्प्रूव्ह करू शकत नाही इतका चांगला पिक्चर आहे। तर मला आनंद झाला, आम्ही हे दुसऱ्यांदा बघितलं, आज प्रीमियरलाही होतो आम्ही आणि आता इथंही बघितलं, मला प्रचंड आनंद झाला त्याचा। आणि त्याच्यामध्ये अजून अशा तऱ्हेचे पिक्चर सारखे मध्ये मध्ये निघायला पाहिजेत आणि समाजाने त्यांची जबाबदारी म्हणून अशा पिक्चर्सना घरदार सगळ्या बाजूला ठेवून अटेंड करायला पाहिजेत, लहान मुलांना दाखवायला पाहिजे, मोठ्यांना त्याची आठवण करून द्यायला पाहिजे, नाहीतर आपले बरेचसे लोक पैसे कमवण्यात सुखात आरामात जगून राहिले, जे शिकलेले लोक आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे सगळ्या समाजाला सांभाळून घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी आणि हे न केल्यामुळं आपला हा प्रॉब्लेम आहे। या अशा पिक्चर्सना फार मोठ्या प्रमाणात प्रमोशन द्यायला पाहिजे, मीडियाने फार मोठ्या प्रमाणात प्रमोशन द्यायला पाहिजे कारण त्याच्यामुळं समाजाची निर्मिती होऊ शकते आणि लहान तरुण पोरांची चांगली घटना निर्माण होऊ शकते, त्यांचे संस्कार चांगले होऊ शकतात, हे फार महत्त्वाचं आहे ते या काळात। असे पिक्चर्स आतापर्यंत क्वचित निघालेले आहेत इतक्या चांगल्या तऱ्हेनं, तेव्हा ते होण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर पुढे अशा पिक्चर्सना टॅक्स एक्झाम्स व्हायला पाहिजे, स्टेटस मिळायला पाहिजे, हे फॉरेनला पाठवायला पाहिजेत असे पिक्चर्स, म्हणजे या समाजात भरपूर टॅलेंट्स आहेत आणि त्यांना योग्य संधी मिळत नाही। या समाजात इतके प्रचंड टॅलेंट असल्यामुळं आता महाराष्ट्रात आपले लोक पुढे यायला लागलेले आहेत, साऊथमध्ये ऑलरेडी त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत, कालासारखे एक्स्ट्रॉर्डनरी पिक्चर काढलेत पार रणजित वगैरेंनी
आणि सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. तो हार्डली 35 वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि त्यांनी इतके सुंदर पिक्चर्स केलेले आहेत की हॉलिवूडच्या लोकांना तो पाठीमागे टाकतो. इट्स अ ग्रेट न्यूज अँड इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर अस. तर तसाच प्रकार महाराष्ट्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे.